नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भोपळ्याचे काप बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हा तीनशे ग्रॅम भोपळा घेतलेला आहे फ्रेश असा आहे बघा असं कट करून घेतलेला आहे आता ह्याला काय करणार माहिती माहितीये का वरची साल काढणारे आणि हे जे पातळ असे काप करून घेणारे नंतर तुम्हाला दाखवणार आहे कारण की काय होतं रेसिपी खूप मोठी होते काप बघा मी करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने करून घ्यायचे वाडगं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे डाळीचं पीठ आणि एक चमचे एकदम बारीक रवा हा पण रवा जरी तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी पण तुम्ही चालू शकते त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिरची पावडर थोडीशी त्यात टाकणारे बघा एक हिरवी मिरची एकदम थोडासा आल्याचा तुकडा आणि तीन पाकळ्या लसणाच्या अशा बघा कुठून घेतलेल्या ते एकदम पेस्ट जर असली ती जरी टाकली तरी चालेल आणि ही जी पीठ जी घेतली आहे ना ती ह्या चमच्याच्या मापाने सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे एकदम जास्त पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाका मिक्स केलंय बघा अशा पद्धतीत आपल्याला मिक्स करायचे आता तुम्हाला सांगते तुम्ही तांदळाचं पीठ जर नको असेल तुम्हाला किंवा चण्याचं डाळीचं पीठ जर नको असेल तर नुसतं तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून बनवू शकता खूप सारे असे कमेंट येतात की आम्ही तांदळाचं पीठ खात नाही कोण म्हणतो आम्ही चण्याच्या डाळीचं पीठ खात नाही तर तुम्ही मग ह्याच्या जागी गव्हाचं पीठ पण वापरू शकता पण रवा थोडासा टाका ह्याच्यामध्ये आणि जर मोठा असेल तर थोडासा बारीक करून टाका पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आणि तेल काय करायचं माहिती आहे का पसरून घेऊया आता आपल्याला कसं लावायचे बघा अशा पद्धतीत एक त्या पातळ केलेले आहेत एवढेच पातळ करायचे ह्याच्यापेक्षा पण जरा जास्त जाड नाही केलं पाहिजे तर जास्त पातळ नाहीत अशा पद्धतीत करायचे जसं आपण जे बटाट्याचे काप वगैरे करतो तसं ना बघा अशा पद्धतीत बुडवून घ्यायचे आपल्याला तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे आणि सगळीकडे मी पसरून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीत ठेवून घ्यायचं आणि असं नीट लावून घ्यायचं सगळीकडून मग अशा आता ह्याच्यात हिरव्या जा मिरचीच्या जागेत चिली पेक्स टाकू शकता म्हणजे तुम्ही थोडासा बदल करून पण काहीतरी थोडंसं वेगळं करणार आहे ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा थोडंसं बदल करायचं काहीतरी जसं आपल्याला वाटतं ना बाबा हा हे पण टाकायला पाहिजे धने धनेजिरे पावडर टाकू शकता अशा ठेवून आता मी ह्या सगळ्या अशा पद्धतीत बघा मी टाकून घेतलेल्या आहेत आता हे काय करायचं माहिती आहे का लगेच हलवायचं नाहीत गॅस आहे मिडियम एक मिनिटभर आपल्याला फक्त असे ठेवायचेत आणि नंतर हलवायचे आता हे जे साईडला तेल आलेलं असतं का नाही थोडं 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 असं सगळीकडं पसरून घ्यायचं पण गॅस आहे मीडियम आणि मिडियम का सांगते माहिती आहे का हे मोठ्या बर्नलचा गॅस आहे आता आपण पलटी करून घेऊया अशा पद्धतीने दुधी भोपळ्याचे मी काप टाकलेले आहेत बटाट्याचे तर काचऱ्या वगैरे खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत ही करून बघा एकदम चवीला छान लागते आणि जेव्हा आपण मिडियम गॅसवर करतो ना तर तुमचा एक प्रश्न होईल की हे शिजल का तर त्यासाठी सांगितलं एकदम पातळ करायचे जेवढे तुम्ही पातळ कराल का नाही तेवढे पण चवीला एकदम मस्त लागतात आणि कुरकुरीत करायचे बरं का आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हे फ्राय पण करू शकता बघा का तळू सुद्धा शकता पण मी काय केलेलं असं तव्यात आणि हे कधी पण तुम्हाला आता ह्यातली अजून एक गोष्ट मी लगेच सांगते काय करायचं माहितीये का असं भाजत आलं की नाही की मग साईडला साईडला लावायच्या आणि मग मध्ये मध्ये दुसऱ्या दुसऱ्या ठेवत राहायचं म्हणजे अजून छान अशा होतात क्रिस्पी एकदम होतात ना कडक आणि जर लोखंडाच्या तव्यात वगैरे केलं तर अजून चांगल्या म्हणजे जसं कडक होतील तशा साईटने ठेवायच्या नवीन नवीन ह्याच्यात ठेवायच्या ज्या बनवल्या मी अशा गोल्डन कलरवर करून घेते मस्त बघा असे कडक झालेले आहेत आणि दोन्ही साईटून झालेले आहेत बघा ह्या साईटून पण क्रिस्पी असे केलेले आहेत ह्या साईटून पण भाजले गेलेले आहेत तर मी काय करणार आहे माहिती आहे का सगळे असे चांगले भाजले गेलेले आहेत तर हे काय करणार असं साईटला लावून घेणार आहे सगळे आणि बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीनं मी लावून सगळे करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं मी काप बनवलेले आहे तुम्हाला कसे वाटले जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा